भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हा प्रश्न विचारला की बऱ्याच वर्षांपासून मुकेश अंबानी हे नाव समोर येत होतं. पण आता अंबानींना मागे टाकत गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. आणि भारतातच नाही तर गौतम अदानी यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय. आता ज्याप्रमाणे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी आणि अदानी रेसमध्ये आहेत, त्याचप्रमाणे पेट्रोकेमिकल, टेलिकॉम, मीडिया आणि 5G स्पेक्ट्रम या क्षेत्रात हे दोघे रेसमध्ये आहेत. आता एकाच क्षेत्रात दोन जण असल्यावर दुसऱ्यांच्या कंपनीतील सिक्रेट्स, प्रोजेक्ट किंवा टॅलेंट पळवण्याचं काम सुरूच असतं. आणि त्यात भारतातली परिस्थिती सांगायची झालं तर एका रिपोर्टनुसार भारतात स्किल्ड लेबरची कमतरता आहे, त्यामुळे भारतात दुसऱ्या कंपनीतले कर्मचारी आपल्याकडे वळवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. त्यामुळे अंबानी आणि अदानीमध्ये ही काट्याची टक्कर बघायला मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण आपापल्यात स्पर्धा नको म्हणून अंबानी आणि अदानी यांनी हात मिळवणी करत आधीच नो पोचिंग ॲग्रीमेंट साईन केले. आता नो पोचिंग ॲग्रीमेंट म्हणजे काय? तर दोघांनीही एकमेकांच्या कुठल्याही कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कुठल्याही कंपनीत घ्यायचं नाही, यालाच नो पोचिंग ॲग्रीमेंट असं म्हणतात. म्हणजे या ॲग्रीमेंटमुळे होईल काय, एका कंपनीतील माहिती किंवा टॅलेंट चुकूनही दुसऱ्या कंपनीत जाणार नाही. त्यामुळे हे ॲग्रीमेंट खूप महत्वाचं आणि फायदेशीर आहे. 2022 आकडेवारीनुसार मुकेश अंबानी यांच्या सर्व कंपन्यांमध्ये मिळून 342,982 कर्मचारी काम करतात, तर गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये 23,000 जास्त कर्मचारी काम करतात. त्यामुळे या नो पोचिंग ॲग्रीमेंटमुळे ना अंबानी ग्रुपची माणसं अदानींकडे येणार, ना अदानींची माणसं अंबानीकडे जाणार. हे ॲग्रीमेंट मे महिन्यापासून लागू झाले आणि हे ॲग्रीमेंट दोघांच्या सर्व कंपन्यांना लागू आहे. माहितीनुसार याआधी अनेक कंपन्यांनी हे नो पोचिंग ॲग्रीमेंट साईन केल्याचं समजते आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे पूर्णपणे लीगल आहे. पण जर या कायद्याचं उल्लंघन झालं तर? या संदर्भात आम्ही ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की ब्रीथ ऑफ ट्रस्ट अर्थात करारभंगाच्या 406 अन्वये यावर कारवाई होऊ शकते. तसेच कंपनीच्या ॲग्रीमेंटनुसार फसवणुकीचा प्रकार घडल्यास 420 अन्वये कारवाई होऊ शकते आणि कंपन्यांच्या संबंधित करारानुसार त्या त्या न्यायालयात खटला चालू शकतो. यात कामगार कायद्यानुसार सुद्धा वेगवेगळ्या ऍक्शन्स घेता येतात. आता या नो पोचिंग ॲग्रीमेंटचा फायदा जरी कंपनीला होत असला तरी कर्मचाऱ्यांसाठी हे जरा तोट्याचं आहे. त्यामुळे होईल काय, कर्मचाऱ्यांना रेसमध्ये असलेल्या इतर कंपन्यांमध्ये पगार वाढ करून काम करता येणार नाही. त्यामुळे या ॲग्रीमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.